आणि एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिलेला आहे। केदार आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी अंतिम निकाल येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। तसे आदेशच सुप्रीम कोर्टाने सेशन कोर्टाला दिलेले आहेत। 2001 साली नागपूर जिल्हा बँकेमध्ये 152 कोटींचा घोटाळा झाला होता। सुनील केदार तेव्हा बँकेचे अध्यक्ष होते, त्याच नात्याने ते या केसमध्ये प्रमुख आरोपीही आहेत। खटला अंतिम टप्प्यात असताना केदार सुप्रीम कोर्टात गेले, तेव्हा कोर्टाने सुनावणीला स्थगिती दिली। आता मात्र ही सुनावणी आणि स्थगिती कोर्टाने उठवलेली आहे। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, हा घोटाळा काय होता आणि स्थगिती उठवल्यानंतर सुनील केदार यांच्या अडचणी कशा वाढतील? प्रज्ञा, 1999 मध्ये माजी मंत्री सुनील केदार हे नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते। त्यांच्या काळामध्ये साधारण जो रक्कम होती, ही जी घोटाळ्याची रक्कम आहे, ही एका खासगी कंपनीमध्ये कलकत्त्यामध्ये शेअर मार्केटच्या स्वरूपामध्ये तिथे शेअर विकत घेऊन गुंतवण्यात आलेली होती। खरं तर जो सहकार विभागाचा जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार अशा प्रकारे परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नव्हती। मात्र सुनील केदारांनी त्या नियमाचं उल्लंघन करून ती रक्कम त्या कंपनीमध्ये गुंतवली आणि पुढे जाऊन ती कंपनी बुडाली। त्यामुळे मग त्या बँकेमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे ठेवले होते ते देखील पूर्ण बुडाले। ही सुनील केदार यांनी कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी हा घोटाळा केला होता, त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाला होता। या संदर्भात गुन्हा देखील दाखल होऊन मग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि नंतर हा संपूर्ण प्रकरणाचा खटला नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होता। अंतिम टप्प्यामध्ये सत्र न्यायालयाचा जो निकाल येण्याच्या मार्गावर असताना सुनील केदार यांनी मुंबईच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आणि खंडपीठामधनं त्या संपूर्ण निकाल प्रक्रियेवरच ते आणलेला होता। त्याविरोधात आता राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो स्टे दिला होता ते हटवण्याची मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने तो स्टे हटवण्याला परवानगी देखील दिली। त्यामुळे आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात जो खटला सुरू आहे, त्या खटल्यामध्ये निकाल देण्याचा जो मार्ग आहे आता तो मोकळा झालेला आहे। त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय निकाल येतो याकडे सर्वांचं लक्ष असेल, पण निश्चितच सुनील केदार यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली असंच म्हणावं लागेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।